चंद्रपूर शहरातील संचारबंदी शिथिल झाल्यासारखी वाटत असताना पोलिसांनी अचानक नाकाबंदी करत वाहनधारकांना धक्का दिला. शहराच्या मध्यवर्ती आझाद बाग चौकात सुरू करण्यात आलेल्या नाकाबंदीत स्वतः अधिकारी सहभागी झाले. या दरम्यान विनाकारण संचारबंदी मोडणाऱ्या वाहनधारकांचं चालन फाडण्यात आलंय. तर आपल्या जवळच्या औषध किराणा दुकानातून नागरिकांना पायी वस्तू विकत घेणं अपेक्षित आहे, मात्र शेकडो नागरिक शहरात विनाकारण फिरत असल्याचं दिसतंय. तर त्यांना पोलिसांनी खाकीचा धाक दाखवून या वाहनधारकांवर कारवाई केली. रोज आपण कर्फ्यू जारी आहे आणि संचारबंदी पण जारी आहे, परंतु त्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आपण जे काही इमर्जन्सी सर्व्हिसेस होत्या त्यांना आपण सूट दिली होती, परंतु त्याचा गैरफायदा जास्त लोक घेऊन दिसत आहेत. टू व्हीलर आणि थ्री व्हीलर आणि फोर व्हीलर खाजगी यांची संख्या वाढलेली आहे. त्याच्यामध्ये आपण त्यांना त्या कुठे मेडिकल किंवा ग्रोसरी असेल किराणा असेल तर त्यांनी आपापल्या कॉलनीतून जाऊन पायी जाऊन घेणे अपेक्षित आहे. त्यावर आपण टू व्हीलर आणि थ्री व्हीलर आणि फोर व्हीलर या खाजगी गाड्यावर पुन्हा बंदी केलेली आहे, परंतु तशा प्रकारचे लोक स्वतःवर बंधन घालताना दिसून येत नाहीत, म्हणून आज आपण संपूर्ण हे गाड्यावर कारवाई करण्याचं ठरवलेलं आहे.